शासकीय दिरंगाईमुळे शेवगाव तालुक्यामधील ढोर जळगाव येथील मेढे कुटुंबियावर होत असलेल्या अन्यायाविरोधात मेढे कुटुंबीय आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाथर्डीतील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. ढोर जळगाव येथील आलेश मनोहर मेढे यांच्यावर झालेल्या जमिनीसंदर्भातील अन्यायाविरोधात त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये अपील केलं होतं. यावेळी प्रांताधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही गेल्या 3 वर्षांपासून ढोर जळगाव येथील कार्यरत कामगार तलाठे आणि मंडळ अधिकारी यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. या शासकीय दिरंगाईमधील शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. प्रांताधिकारी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित काळातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कामाची चौकशी करून तत्कालीन तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक परिशिष्ट 1-4 अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. तालुक्यातील ढोरजळगाव या ठिकाणी हे जे मेढे कुटुंब आहे, या मेढे कुटुंबाची जी जमीन आहे, जी वडिलोपार्जित जमीन होती, ती जमीन त्या गावातल्या गावगुंडांनी, जातगुंडांनी, धंदांडग्यांनी परस्पर त्या गावातले तलाठी सर्कल हाताशी धरून परस्पर राखली. हे नगरला राहतं हे दाम्पत्य वयोवृद्ध आहे, यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याच्या विरोधामध्ये माननीय प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केलं आणि मागणी केली की हे जे चुकीचं झालेलं आहे हे रद्द करा. माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी का यांच्या बाजूने दिला, त्याच्यानंतर समोरचे जे होते ते याच्या अपिलामध्ये गेले अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यांच्याच बाजूने निकाल दिला आणि तो निकाल दिलाय 2019 आणि आज आहे 2022. तब्बल 3 वर्ष झालेत निकाल लागू. सारखे हेलपाटे मारतात, तलाठ्याकडे जातात, सर्कलकडे जातात की आदेशाची अंमलबजावणी करा. प्रांत साहेबांचा आदेश आहे, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे, तरी देखील एवढे मस्तावलेले ते तलाठी त्या त्या काळातले आणि सर्कल यांनी त्याची दखल घेतली नाही, आदेशाची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून यांना न्याय मिळावा. नोंद तर लागणारच आहे, आदेशाची अंमलबजावणी होणारच होती, पण जे 3 वर्षातले तलाठी आहे त्या काळामध्ये ज्यांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही, यांना न्याय न देण्याची भूमिका त्या काळातल्या तलाठ्यांनी घेतली, सर्कलनी घेतली आणि म्हणून असे हरामखोर जे तलाठी त्या काळातले होते 3 वर्षातले त्यांच्यावरती कारवाई करा. याच्यासाठी गेल्या 2 दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून होते प्रांत कार्यालयासमोर. आज प्रांत कार्यालय प्रांतांबरोबर चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी देखील 3 वर्षाच्या काळामध्ये जे कोणी तलाठी होते, सर्कल होते, माननीय तहसीलदारांना एक आदेश पारित केलेत की अशा संबंधित सगळ्या तलाठ्यांवरती शिस्तभंग विरुद्ध विधेयक तुमचं परिशिष्ट 1-4 भरून घ्या, त्यांच्यावरती तो अहवाल पाठवा, म्हणजे प्रांत कार्यालयाकडनं त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. हा विषय फक्त मेढे कुटुंबापुरता नाही आहे, सगळे शेतकरी, सगळे सर्वसामान्य माणसं हेलपाटे मारून मारून थकून जातात. अधिकारी एवढे मस्तावलेले आहेत, त्यांना काही देणं घेणं नाही आहेत, त्यांना न्याय मिळत नाहीये आणि म्हणून असे जे अधिकारी आहेत, असे जे तलाठी आहेत किंवा सर्कल असतील किंवा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी ग्रामसेवक असतील, अशा लोकांवरती कारवाई झाल्या पाहिजे. हे परिशिष्ट भरणं म्हणजे त्या तलाठ्यांना त्या सरकारला घरी पाठवणं, सस्पेंड करणं असा त्याचा अर्थ होतोय. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याच्याशिवाय हे नीट अधिकारी वागणार नाही आणि सर्वसामान्य माणसांचं जगणं हे सुकर होणार नाही, त्यांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून आग्रहाची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची होती. माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांनी ती मान्य केलेली आहे आणि त्यांनी आता या ठिकाणी आदेश पारित केलेले आहे. आम्ही त्याच्यावरती समाधानी आहोत, कारण जनतेच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोरगरीब सर्वसामान्य माणसांसाठी रोज लढत आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी आमचं समाधान झालेलं आहे. आघाडीचे प्राध्यापक सर चव्हाण यांच्याकडे मी विनंती केली आणि माझ्यावर होत असलेला अन्याय मी त्यांना सत्य सांगितला की साहेब 3-3 अधिकाऱ्यांचे आदेश असून माझी स्वतःची जमीन वडिलोपार्जित असून माझं नाव उतरावरती घेत नाही, माझी नोंद ओढीत नाही. सरांना अक्षरशः मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांना विनंती केली आणि सरांनी ही गोष्ट मनावरती घेतली आणि सर म्हणले खरोखर तुमच्यावरती अन्याय झालेला आहे, आपण हे काम मार्गी लावू. मग त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही 2 दिवसापासून लेकरा बाळासह उपोषणाला बसलेलो असताना आज ते स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले प्रांत साहेबांना आणि प्रांत साहेबांना सर्व हकीकत सांगून त्यांच्याकडून लिखित अर्ज घेतला की ज्या पिरियडमध्ये ज्या लोकांनी यांच्या नोंदी लावल्या नाही, 3 वर्षापासून मी त्रासलेलो होतो, चक्रा मारून थकलेलो होतो, भुका पेसा पायी मी फिरत होतो त्यांच्या मागं, पण कुणीही माझी दखल घेतली नाही. परंतु माननीय किसन सर ते आम्हाला देवासारखे भेटले आणि त्यांनी आमची दखल घेऊन आमचा अन्याय दूर केला
आणि आम्हाला सत्य न्याय दिला म्हणून मी आणि सगळ्या वंचित कार्यकर्त्यांची। या प्रसंगी आंदोलकांनी प्रशासनातील कामचुकार आणि दिरंगाई करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात चांगलंच तोंडसुख घेतलं। 2 दिवस चाललेल्या या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शिवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू मस्के, रोहिणी ठोंबरे, सुनीता जाधव यांच्यासह मेढे कुटुंबीय आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। न्यूज रिपोर्टर सचिन दिनकर, एस9 मीडिया, पाथर्डी।